चिंबाटच राहते सोडा नवे आता ह्यात तुम्ही काय काय घेतले गहू नाचण आणि काय मका मका हरभरा हरभरा आणि गहू सात झाली सात धान्य घ्यायची आणि ती आता भिजवायची म्हणजे दळायचं काय नाही काय आज काय नाही दळायचं नको त्यांना सांगू नका भाकरी टाकायला बाजारात नाही दोन आणले कळशी आता उद्या सकाळ आता काढायची राहू देते उद्या आज ती सकाळचा कार्यक्रम करायचं कळशी आहे का नाही मग घ्या किती लागते महत्वाची काढून त्यात वाचायचं हा घालू बरोबर कळशी आर्यन आर्यन चिपडूच आहे दादाचा बाबा अवघड अवघड केस आहे दादा विहिरीतून आणायचं बॅटरी घेऊन जा बाबांपाशी लांब उभारून कर चौकात जा चंपे ए चंपा जा चौकात जा आर्यन साईडला उभार हॅलो एव्हरीवन तर खूप वेळानं मी तुम्हाला भेटत आहे तर कमीत कमी निम्मळ झालेलं आहे हां तर ना आज जे शेअर करत आहे त्याला म्हणतात इरडं बसवणे तर आता आमच्या घरी सुरुवात झालेली आहे ती इरड्यापासून तर प्रत्येकाच्या जागी वेगवेगळं नाव असेल पण याला म्हणतात इरडं बसवणं तर जसं की तुम्हाला जे काय आहे ते मी शेअर केलेलं आहे सगळं पूर्ण व्यवस्थित आणि व्हिडिओ खूप मोठे होतील कारण जे काय सगळं शेअर करायचं असेल तर त्याला वेळ लागेल आणि तुम्हीही आवडीनं पाहावं आणि बस तुम्हालाही दर्शन मिळेल तर चला मग आता व्हिडिओला इथून सुरुवात होणार आहे आणि जे जे होता होईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि जर नवीन कोणी असाल चॅनलवरती तर चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून लाईक करा चांगले तर आता इथं आम्ही सगळेजण आरतीचं ताट वगैरे घेऊन चाललेलो आहोत आणि या ज्या मावशी आहेत ह्या आंघोळ करून म्हणजे ओल्या पडद्यानं जाणं म्हणतात तर तशा प्रकारे ह्या आलेल्या आहेत आणि ताजं पाणी घ्यावं लागतं तर जस्ट आता विहिरीतून सेंदून काढलेलं आहे पाणी आणि त्या पाण्याला पूजा नारळ वगैरे असं सगळं फोडून रीतसर पद्धतीनं तो जो माठ असतो
तो घेऊन यावा लागतो घरामध्ये। तर ते घ्यायला आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत। गाडीची लाईट लावू काय? असं आता खाली ठेवू नका। पान पजली का बरोबर वाजते अगले विचार भैया एक मात्र जाट होते तर रमते ही बघा पुरती ये बसली खालत मुखळ अहो मा ये पण आली काय पतंग तोडे इतरा सु मानर सु आपला कार्यक्रम शिव्या देऊ नका काय बात नाही काय जात जाते पडा तो देव आ मशी खाना मशी पुढे छोटा वता होता पाणी होता देव और नहीं नाही ना करायला लागतो।
आज डेर घ्यायचं ताट घेऊन पोचायचं असते आजच. अरे तू साईडला उभा ना, त्याचा धक्का लागेल साईडला घे. तर आता ना मामांच्या तिकडून फोन आलेला आहे आणि आता बसलेला आहे, सगळं झालेलं आहे कार्यक्रम. आता फक्त राहिलेलं आहे शेवटचं, तर ते पण तुम्हाला शेअर करते आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओचा एंड करूया. आणि आता खूप दमलेली आहे मी, कारण सकाळपासूनचा प्रवास. काय काय म्हणली ग काय? दर बस बबलूचा फोन आहे. स्कूल चालू झाल्यानंतर चौथीला. अरे बाबरे, चौथीला गेला तू? 2 वर्षी लगा फ्री मध्ये पास केली तुला. दादा दादा बोलते की जेवता जेवता. हॅलो. तर आजचं आमचं जेवण बघा, भेंडी एका प्रियन, गवारीची शेंग, भेंडी, आमटी, भजी, चपाती, हे आमची लाडू बाय. बस की जेवायला तुम्ही? मी पण इथं आणतो बाई.